गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। राणे आणि केसरकर एकत्र येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं, मात्र राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही याचीच प्रचिती सत्तांतरानंतर आली। सत्तांतरानंतर भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यानं राणे आणि केसरकर ही एकाच मंचावर दिसू लागल्या, त्यामुळे खरंच या दोघांचं मनोमिलन झालंय का याचं उत्तर खुद्द शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलंय। पाहूयात काय म्हणालेत दीपक केसरकर। ज्याला पक्ष एकत्र येतात त्याला सर्व कार्यकर्ते सुद्धा एकत्र येत असतात आणि त्याच्यामुळे जर कोकणाचा विकास होत असेल तर सर्वांनी एकत्र काम करायला लागेल आणि एकत्र काम करायची तुम्ही जर ह्याला सुरुवात म्हणत असाल तर निश्चितपणे ती सुद्धा एक चांगली सुरुवात ही जिल्ह्यामध्ये होते। एक कसं होतं की या निवडणुकीमध्ये विरोधी कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवार उभा केलेला नव्हता आणि त्याच्यामुळे विजय तर सहज साध्य होता, परंतु आमची अपेक्षा अशी होती की मागच्या वेळची 65,000 मतं आणि काँग्रेसची 30,000 मतं मिळून 95,000 मतं शिवसेनेच्या उमेदवाराला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मिळायला पाहिजे होती, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना 30,000 मतं कमी मिळाली आणि त्याचा दोष हा काँग्रेसवर न टाकता त्यांनी भाजपलाच उलटं दोष देण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेवटी इलेक्शन बिनविरोध करून देण्याचा प्रयत्न हा सर्व राजकीय पक्षांनी केलेला होता, त्याच्यामध्ये अपक्ष उभे राहिल्यामुळे टेक्निकली ही फक्त इलेक्शन झालेली होती। आणि आपण नोटाबद्दल म्हणाल तर मागच्या वेळेस 4,500 नोटा मतं पडलेलीच होती आणि आता 12,500 म्हणजे काय त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे अशातला भाग नाही, परंतु 31% फक्त मतदान करून घेता आलं आणि हे जर मतदान प्रत्यक्षामध्ये एवढंसुद्धा म्हणजे एकतर्फी इलेक्शन असतानासुद्धा ही परिस्थिती राहत असेल तर पुढच्या इलेक्शनमध्ये त्यांची काय परिस्थिती राहील ह्याचा विचार केला पाहिजे। केवळ लटके हे आमचे सर्वांचे सहकारी होते आणि हे लक्षात घेऊन त्यांच्या पत्नी ऋतुजाताई यांना बिनविरोध ही निवडणूक करून दिलेली आहे, फक्त अपक्षांच्या विरोधात मिळवलेला हा विजय आहे आणि त्याच्यामुळे हा ऋतुजाताईंचा विजय म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं। निश्चितपणे गती मिळणार आहे आणि जे आम्ही मोठ्या प्रमाणात निधी सँक्शन केलेला आज जो आम्ही आढावा बैठक घेतली एकट्या नुसतं सावंतवाडी तालुक्यालाच 54 कोटीपेक्षा जास्तचा निधी दिलेला आहे, वेंगुर्ला शहराला 52 कोटी रुपयाचा निधी दिला आहे, त्याच्या व्यतिरिक्त वेंगुर्ला शहराला दिला आहे, अशाच प्रकारचा निधी प्रत्येक ठिकाणी आहे। आज तर दोडामार्गचं 18 कोटीचं हॉस्पिटल त्याचा शुभारंभ होणार आहे, 6 कोटीची नवीन पंचायत समितीची इमारत तिथं आपण बांधतोय, 3.5 कोटीच्या आसपासचा हिवाळ्याचा ब्रिज आपण बांधतोय, सावंतवाडीला 18 कोटी रुपयाचं नवीन संकुल व्यापारी संकुल आपण बांधतोय, प्रत्येक ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। एक सावंतवाडीकरांचं स्वप्न होतं की रमाकांत दातरेकर सरनी सचिनचं दर मे महिन्यामध्ये ते सचिन तेंडुलकरला घेऊन यायचे आणि त्यांची प्रॅक्टिस सावंतवाडीच्या ज्या ग्राउंडवर चालायची तिथं रमाकांत दातरेकर सरांच्या नावाने आम्ही नवीन ड्रेसिंग रूम बांधतोय, ते पैसे त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे। अनेक नवीन नवीन प्रकल्प येत आहेत, वेंगुर्ल्यामध्ये येत आहेत, सावंतवाडीमध्ये येत आहेत, अनेक प्रकल्प पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्याचबरोबर रत्नसिंधूचीसुद्धा महत्त्वपूर्ण अशी बैठक ही 2 दिवसापूर्वीच मी घेतलेली आहे, त्याच्या कामांनासुद्धा आता सुरुवात होणार आहे आणि त्यानिमित्ताने मलासुद्धा शेतकऱ्यांपर्यंत जायला लागेल, महिला बचत गटांपर्यंत जायला लागेल आणि एक चांगली असं कामगिरी हे आम्ही सर्वजण मिळून करू। राणेसाहेबांकडे असलेलं खातं अतिशय महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल। आदरणीय आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे तर PWD आणि सिव्हिल सप्लायचं डिपार्टमेंट आहे आणि दिवाळीच्या काळामध्ये दिवाळी गोड करण्याचं काम हे त्यांच्या खात्यामार्फत झालेलं आहे। एकंदरीतच एक विकासाला गती ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि आम्ही सर्वजण त्या दिशेने काम करतोय। लवकरात लवकर जिल्हा हा महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यापैकी एक असेल याची मला खात्री आहे। मुख्यमंत्री नेहमीच मागेल मागेल ते देत असतात या जिल्ह्यासाठी, त्याच्यामुळे काय आणि वेगळं पॅकेज जिल्ह्यासाठी लागेल असं मला स्वतःला वाटत नाही, कारण ऑलरेडी जेवढे पैसे दिले तेवढे आम्ही खर्च जरी करू शकलो तरी ती एक अचीवमेंट ठरेल असं मला स्वतःला वाटतं, परंतु अर्थात पर्यटनामध्ये अधिकचा निधी मिळाला पाहिजे,
कारण हा पर्यटन जिल्हा आहे. हॉर्टिकल्चरमध्ये आम्हाला अधिक चांगलं काम केलं पाहिजे, फिशरीजमध्ये अधिक चांगलं काम केलं पाहिजे. ज्या ज्या आमच्या एकंदर गरजा आहेत त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी बोलू. उद्या माझी कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भातली बैठक आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं असं पॅकेज कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा दिलं जाईल याची मला खात्री आहे. निश्चितपणे ही मैत्री अशीच कायम राहील याची मला खात्री आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वसाधारणपणे आपण एक संयम पाळायला लागतो आणि हा संयम पाळला तर मग असे प्रसंग उद्भवत नाही. परंतु अब्दुल सत्तारजींनी माफी मागितलेली आहे त्याच्यामुळे हे प्रकरण संपलेलं आहे. सी एम साहेब याच्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करतील याच्यामुळे.